हॅलो फ्रेंड्स, आज आपण हॉकीचे जादूगर ध्यानचंद यांच्याविषयी माहिती बघणार आहोत. 29 ऑगस्ट म्हणजे राष्ट्रीय क्रीडा दिन. आजच्या दिवशीच 1905 भारताचे महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांचा जन्म झाला होता. देशातील सर्व खेळाडूंना प्रेरणास्थान ठरणाऱ्या या महान हॉकीपटूचा जन्मदिवस देशात क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो. जाणून घेऊयात जर्मनीचा हुकुमशाह हिटलरलाही भुरळ पाडणाऱ्या ध्यानचंद यांच्याबद्दल. ध्यानचंद यांचा जन्म अलाहाबाद येथे 29 ऑगस्ट 1905 राजपूत घराण्यात झाला. खरं तर सैन्यात भरती झाल्यानंतर ध्यानचंद यांनी हॉकी खेळायला सुरुवात केली होती. त्याआधी त्यांना हॉकीचा अनुभव नव्हता. मेजर ध्यानचंद यांचे खरे नाव ध्यानसिंग असे होते, मात्र ते नेहमी रात्री चंद्रप्रकाशात सराव करत असत. त्यामुळे कालांतराने त्यांच्या जवळच्या मित्रांनी ध्यानसिंग यांच्यापुढे चंद हा शब्द जोडला. तेव्हापासून ध्यानचंद या नावाने ते ओळखले गेले. हॉकी फेडरेशन आर्थिक संकटांना सामोरे जात असतानाही कोणताही दबाव निर्माण होऊ न देता ध्यानचंद यांनी भारतीय संघाचे नेतृत्व करून देशाला पहिले ऑलिम्पिक पदक जिंकून दिले होते. त्यानंतर सलग 2 ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघाचा दबदबा कायम होता. ध्यानचंद यांच्या खेळाने सर्वांची मने जिंकली होती. जर्मनीचा हुकुमशाह हिटलरलाही ध्यानचंद यांच्या खेळाची भुरळ पडली होती. हिटलरने ध्यानचंद यांच्यासमोर जर्मनीचे नागरिकत्व आणि सैन्यातील सर्वोच्च पदवी देण्याचा प्रस्ताव ठेवला होता. मात्र ध्यानचंद यांनी आपल्याला भारतासाठीच खेळायचे असल्याचे सांगत तो फेटाळून लावला होता. हॉकी हा सांघिक खेळ आहे, तो संघभावनेनेच खेळला पाहिजे असे त्यांचे मत होते. म्हणूनच चेंडूवर अफलातून नियंत्रण असूनही ते आपल्या सहकाऱ्यांना अचूक पास द्यायचे. हॉकीतील त्यांच्या या कौशल्यामुळेच त्यांना हॉकीतील जादूगर असे म्हटले जायचे. मेजर ध्यानचंद यांनी आपल्या जादुई खेळाने देशाला 1928 ॲम्स्टरडॅम, 1932 लॉस एंजेलिस, 1936 बर्लिन अशा सलग 3 ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये हॉकीत भारताला सुवर्णपदक जिंकून दिले होते. 29 ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून देशभर साजरा केला जातो. या दिवशी राष्ट्रपतींच्या हस्ते राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार, अर्जुन पुरस्कार, द्रोणाचार्य पुरस्कार या पुरस्कारांचे वितरण करण्यात येते. खेळातील सर्वोच्च जीवनगौरव पुरस्कार म्हणून 2002 ध्यानचंद पुरस्कार देण्यात येतो. आपल्या कारकिर्दीत खेळात असामान्य कर्तृत्व दाखवणाऱ्या आणि निवृत्तीनंतरही त्या खेळासाठी जीवन वेचणाऱ्या क्रीडापटूला ध्यानचंद गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. हॉकी विश्वात आपले वेगळे स्थान निर्माण केलेल्या या हॉकीच्या जादूगराला क्रीडा दिनानिमित्त सलाम, धन्यवाद.